दुकानातून स्टेशनरी आणण्यासाठी गेलेला 13 वर्षीय मुलगा नाट्यमयरित्या काही तासातच अमरावती रेल्वे स्टेशनजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. सध्या तो पोलीस ठाण्यात असून तो तिथे कसा पोहोचला याबाबत विचारणा सुरू आहे. मात्र त्याने अद्याप माहिती न दिल्याने गुढ मात्र कायम आहे. इतवारी परिसरात एक कोळसा व्यापाऱ्याचा पुतण्या परिसरातील दुकानातून स्टेशनरीचे साहित्य आणण्यासाठी सायंकाळी 5 च्या सुमारास घरातून निघाला. तो दुकानात गेला, तिथून त्याने स्टेशनरीचे साहित्य घेतले. परत येत असताना तो घरी न आल्याने कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी त्याची शोधाशोध केली, मात्र न सापडल्याने लकडगंज पोलिसात तक्रार नोंदवली. रात्री उशिरा पोलीस शोध घेत असताना तो अमरावती येथील स्टेशनवर असल्याचे समजले. पोलिसांचे पथक पाठवून त्याला शुक्रवारी सकाळी परत आणण्यात आले. त्याला सकाळपासूनच विचारणा करण्यात येत असताना तो केवळ माहिती नसल्याचे सांगत आहे. मात्र अचानक मुलगा 3 तासात अमरावतीकडे कसा गेला हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोटे यांनी सांगितले आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.